स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र असणाऱ्या लोकांना स्वाभिमानी शेतकरी संघटना जवळ करते. समिती नेमून पक्षातून हकलून लावलं त्यांना पुन्हा संघटनेमध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही. सदाभाऊ यांच्याकडे स्वच्छ चारित्र्यही नाही आणि स्वच्छ हातही नाही अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पुन्हा राजू शेट्टी यांच्याशी तडजोड करायला तयार आहे असं विधान एका टी व्ही चॅनलजवळ केलं होतं. याला प्रत्युत्तर म्हणून शेट्टी यांनी असं विधान केलं आहे. मला मिसरूड फुटायला लागलं त्यावेळेपासून, म्हणजे गेली 35 वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये काम करतो. स्वच्छ हाताच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या माणसाबरोबर काम करायची माझी पद्धत आहे आणि मी आज तक त्याबाबतीत कधीही तडजोड केलेली नाही. पुढं करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्यांना समिती नेमून संघटनेतून हाकलून लावलेला आहे त्यांना परत घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून ह्या अशा वावड्या कुणीही उठवत असल्या तरी त्याचा काही आमच्यावर परिणाम व्हायचं काही कारण नाही. आम्ही आमच्या मार्गानं चाललेलो आहोत. आमचा मार्ग आम्ही कधी सोडलेला नाही आणि त्याच मार्गाने आम्ही जात राहणार. तुमच्याबद्दल प्रेम आत्ताच उपवण्याचं कारण काय? स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला की मग आपण काहीतरी करतो किंवा कुठंतरी जिथं आहे त्यांना उपद्रव देण्यासाठी कदाचित ते असं बोलत असतील, परंतु ते त्यांचा प्रश्न आहे. एवढंच जर शेतकऱ्यांच्याबद्दल कळवळ वाटत असेल तर गरीब गोरगरीब शेतकऱ्यांचे कडकनाथ कोंबड्याचे पैसे बुडालेले आहेत, ते पैसे परत द्या. मग तुमचं शेतकऱ्यांचं प्रेम पुतना मावशीचं आहे काय खरं प्रेम आहे ते कळेल. त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव झाली असं म्हणता येईल का? मला काही म्हणायचं नाही. जो माणूस नगण्यच आहे, दखल घेण्यासारखा नाही, त्याच्याबद्दल बोलायचं काय?